विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इयत्ता सातवी पाठ क्रमांक 3 दादी माता परिवार या पाठाविषयी आपण आज माहिती घेणार. दादी मा याचा अर्थ आजी आणि परिवार याचा अर्थ आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये जे लोक राहतात त्याला परिवार असं. तर या पाठामध्ये दादी माचा जो परिवार जो आहे तो प्राणी मात्रांवर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपले जे वृद्ध आजी आजोबा जे आहे ते आपल्यावर जसे संस्कार करतात आणि त्यांच्या संस्काराने आपण ज्या पद्धतीने आपलं जीवन फुलवत असतो किंवा आपलं जीवन आपण प्रगतीपथावर नेत असतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी या आजींनी या प्राण्यांवर, या मुख्या जीवांवर कशा प्रकारे प्रेम केलेलं आहे आणि त्यांना संस्कार दिलेले आहेत, त्या संस्काराच्या त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती, आपली उन्नती, आपली तरक्की करण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे त्याचं एक असं उत्कृष्ट असं उदाहरण या ठिकाणी या पाठामध्ये दादी माका परिवार याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीने आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिलेला आहे, त्या नाऱ्याप्रमाणे किंवा त्या उक्तीच्या सत्यतेची गोष्ट देखील या पाठामध्ये आलेली आहे की जर आपण एकाच मार्गाने चांगलं कार्य जर करत असू तर आपल्या जीवनामध्ये यश हे विकास मिळत. तर हीच गोष्ट या ठिकाणी दादीमाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कितीही संकट येऊ दे, कितीही आपल्यावर वाईट प्रसंग येऊ दे, परंतु ज्या वेळेस आपण सर्व मिळून एकत्र मिळून त्या संकटांवर जर योग्य रीतीने मात केली तर आपला विजय हा निश्चित होतो. या ठिकाणी दुसरा एक विषय असं सांगायचा आहे की एकता में बड़ी शक्ती होते, त्या गोष्टीला या ठिकाणी महत्व देण्यात आलेलं आहे की एक मिळून एक रहोगे तो नेक रहोगे. ही गोष्ट देखील या ठिकाणी दादीमाने आपल्या ज्ञानातून किंवा आपल्या या जीवजंतूंच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.